मी विकास लिमय, अध्यक्ष गणेश मंदिर टेकडी नागपूर। आज मोठ्या चतुर्थीच्या दिवशी मी सगळ्या भक्तांचं स्वागत करतो। आजचे आमचे व्यवस्था अगदी उत्तम झालेली आहे। स्त्री आणि पुरुषांसाठी वेगवेगळे मार्ग ठेवलेले आहेत। आज हार, फूल, प्रसाद इत्यादीसाठी मनाई करण्यात आलेली आहे, त्यामुळे दर्शन एकदम सुलभ झालेलं आहे। अजिबात गर्दी जाणवत नाही आहे। सकाळपासून साधारण 1,00,000 तरी लोक येऊन गेलेले आहेत, 1,00,000 भक्त येऊन गेलेले आहेत दर्शनासाठी, आणि सुंदर व्यवस्था चालू आहे सगळ्यांसाठी। गणेश मंदिराचं काम जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे। आता काही छोटेसे फिनिशिंगचे कामं राहिलेले आहेत, ते लवकरच पूर्ण होतील आणि पुढच्या वर्षी आणखीन चांगल्या स्वरूपामध्ये मंदिर दिसेल आहे, याचे मी आपल्याला अध्यक्ष म्हणून ग्वाही देतो। मी अरुण व्यास, सहसचिव गणेश मंदिर नागपूर। आज मंगळवार आहे आणि मंगळवारला जी येणारी चतुर्थी असते तिला अंगारिका योग म्हणतात, आणि अंगारिका योग हा वर्षातनं एकदा किंवा दोनदाच येतो, त्यामुळे बहुतेक भाविक लोक सगळेजणं गणपतीचं दर्शन घेतात आणि आज त्या तिलकुंद पण आलेलं आहे, त्यामुळे हे दूध शर्करा योग ज्याला म्हणता येईल तसं झालेलं आहे की अंगारिकाही आहे आणि तिलकुंदही आहे, त्यामुळे आज भाविकांनी भरपूर गर्दी केलेली आहे। पण व्यवस्था इतकी व्यवस्थित असल्यामुळे सगळ्यांना व्यवस्थित दर्शन होत आहे असं प्रत्येका भाविकांनी जाताना दिलेलं अभिप्राय आहे। आजची ॲक्च्युली मोठी चतुर्थी आहे, पौषातली चतुर्थी मोठी मानली जाते। टेकडीचा गणपती हा श्रद्धांना पावणारा गणपती अशी याची ख्याती आहे, आणि आम्हालासुद्धा याचा फार अनुभव आला आहे। मी दर चतुर्थीला आणि अशी पण आधीमध्ये नेहमीच गणपतीच्या दर्शनाला येत असते। हा गणपती, ह्या गणपतीचं फार मोठं वैशिष्ट्य आहे आणि भक्तांना पावणारा असा हा गणपती आहे। हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन। जसं सगळ्यांना माहिती आहे, नागपूरचंच नाही तर सगळ्या विदर्भाचं आराध्य दैवत आहे टेकडीचा बाप्पा। सचिन तेंडुलकरही आले की पहिले इथे दर्शन करत होते, आणि आज चतुर्थीच्या निमित्तानं इथे प्रचंड गर्दी आहे भाविकांची, आणि सगळे भाविक बाप्पांच्या दर्शनाला आतुर आहे। सगळेजण शिस्तीत इथे दर्शन घेत आहेत, आणि आमची पण अशी विनंती आहे की बाप्पांनी सगळ्यांच्या मनोकामना इथे पूर्ण कराव्यात। आपला 2023 नवीन वर्षातली पहिली चतुर्थी आहे, आणि चतुर्थीनिमित्त हे गणेश टेकडी देवस्थानांनी फार उत्तम अशा प्रकारे सजावट केलेली आहे, आणि भक्तांची पण खूप गर्दी पण आहे। आणि मी बाप्पांना एवढीच विनंती करेल की सर्वांना आरोग्य, चांगलं आरोग्य द्यावं। हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आधीश्वर, तू परमेश्वर,